हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कार्यक्रमानुसार मंगळसूत्राची निवड कशी करावी याबद्दल मी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे डेलिवेअरसाठी तुम्ही असे शॉर्ट लहान मंगळसूत्र घाला त्याशिवाय तुम्ही लॉंग ब्लॅक बेल्डेड मंगळसूत्र देखील अशा डिझाईनमध्ये घालू शकता सध्या घेरू मंगळसूत्रांचा खूप जास्त ट्रेंड आहे त्यामुळे लग्न समारंभात तुम्ही असे लॉंग घेरू मंगळसूत्र पेशवाई मंगळसूत्र अशा प्रकारचे हेवी मंगळसूत्र घालून एक सुंदर लुक क्रिएट करू शकता याशिवाय मनी मंगळसूत्रांचा देखील खूप ट्रेंड चालू आहे गळ्याबरोबर असलेले काळ्या मण्यातील असे एक एकमणी असलेले मंगळसूत्र देखील खूप सुंदर दिसतात जर कार्यक्रमामध्ये हेवी लुक करणार असाल तर असं एखादा नेक पीस घालून लॉंग मंगळसूत्र घाला तसेच तुम्ही असे गळ्याबरोबर नथ मंगळसूत्र घालून कानामध्ये सुंदर असे इयर घाला खूपच सुंदर तुम्ही दिसाल तसेच नथ मंगळसूत्राबरोबर नाजूक मण्यांची माळ देखील खूप शोभून दिसते अशा केसमध्ये तुम्ही नेकपीस ॲवॉइड करू शकता जर खनसाडी वेअर करणार असाल तर ऑक्साईड मंगळसूत्रांच्या देखील वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला मिळतील सुंदर अशा एका डिझाईनचं ऑक्साईड मंगळसूत्र तुम्ही साडीवर घालू शकता तसेच शॉर्ट मंगळसूत्र जर तुमचे चेनमधील असेल तर नेकपीससोबत तुम्ही कॅरी करू शकता पण काळ्या मण्यातील मंगळसूत्र असेल तर मंगळसूत्राची लेंथ पाहून नेकपीस यूज करा कारण नेकपीस आणि मंगळसूत्राची लेंथ एकच असेल तर चांगले दिसत नाही अशावेळी तुम्ही शॉर्ट मंगळसूत्र अवॉइड करून लॉंग मंगळसूत्र घाला जर तुम्ही गळ्याबरोबर चोकर घातला असेल तर अशा मिडियम लेंथचे मंगळसूत्र घालून तुम्ही एक सुंदर लुक कंप्लीट करू शकता तसेच गळ्याबरोबर एखादी ठुशी सोबत शॉर्ट मंगळसूत्र आणि लॉंग मंगळसूत्र असा देखील लूक तुम्ही करू शकता तसेच प्रत्येक वेळी लॉंग मंगळसूत्र घालायला हवेच असे काही नाही शॉर्ट मंगळसूत्रासोबत तुम्ही चोकर देखील घालू शकता पण मंगळसूत्र हे मिडियम लेंथचे असावे तसेच जर तुम्ही थोडे मॉडर्न असाल आणि तुम्ही वेस्टर्न कपडे घातला असाल तुम्ही असे हँड मंगळसूत्र ट्राय करू शकता हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे अशा प्रकारे तुम्ही मंगळसूत्राची निवड करू शकता